आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. दक्षिण कर्नाटकातील मांड्या गावाजवळ कालव्यात बस कोसळून जवळपास 25 जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये छोट्या 5 मुलांचाही समावेश आहे. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बंगळुरूपासून 105 किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण कर्नाटकातील मांड्या गावाजवळच्या कालव्यात एक खाजगी बस कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. कालवा खोल नसल्याने बसची दरवाजाची बाजू कालव्याच्या तळाला टेकली, त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना बसमधून बाहेर येता आले नाही. कालव्याच्या जवळच काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत काही प्रवाशांना बुडण्यापासून वाचवले. स्थानिकांनी दोरी लावून कालव्यात पडलेली बस काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.